नमस्कार, आज या ठिकाणी आपले ब्राह्मणवाडा कोविड सेंटर सीसी सेंटर या एक हात मदतीचा या योजनेमध्ये आम्ही जे आवाहन केलं होतं त्या मदतीसाठी जे आवाहन केलं होतं त्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक दोन तीन दिवसापूर्वी आमचे मित्र आमचे क्लासमेट इरफान कादरी तसेच शिवाजी असतील रवी असतील हे सर्व मित्र मंडळी गावात जमा झालो आणि मुंबईवरून आलेला इरफान यांनी ही जी गावची परिस्थिती आहे ही गावची परिस्थिती भयानक परिस्थिती आजूबाजूचे पेशंट ही परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही जे मदतीचं आवाहन करत होतो त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्याने आमच्या शाळेच्या ग्रुपवरती 1996 जी बॅच आहे त्या बॅचवर सर्वांना आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आमचा जो 1996 ग्रुप आहे त्यांनी अगदी कोणताही विलंब न करता सर्वांनी मिळून फुल न फुलाची पाकळी जे शक्य असेल त्या प्रत्येकाने मदत गोळा करायला सुरुवात केली आणि दोनच दिवसात 21,000 रुपयाची मदत ब्राह्मणवाडा कोविड सेंटरला या ठिकाणी आमचे जे मित्र आहेत पत्रकार मित्र संजय गायकर यांच्या अकाउंटला ही 21,000 मदत जमा केलेली आहे। तरी मी सर्व मित्रांचं गावच्या वतीने ब्राह्मणवाडा कोविड सेंटरच्या वतीने ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व आभार मानतो आणि ही जी माझी बॅच आहे ही अगदी जीवाला जीव देणारी बॅच आहे। कोणताही प्रसंग असो आमची आमच्या बॅचमध्येच विचारविनिमय होऊन 1-2 वर्षापूर्वी हा ग्रुप तयार झाला आणि ह्या ग्रुप ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस प्रत्येकाने आपापले मत मांडले आणि मत मांडत असताना हा ग्रुप तयार झाला। त्या ग्रुपमध्ये पहिले त्यांनी विचार ठेवले की आपल्याला गावासाठी आपल्या शाळेसाठी काहीतरी करायचंय आणि ही संधी मिळाली आणि त्या संधीचं त्या सर्व मित्रांनी सोनं केलेलं आहे आणि गावाच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर किंवा या शाळेतून शिकून बाहेर गावी गेलेले सर्व प्रतिष्ठित किंवा इतरही क्षेत्रात उच्च स्थानावर असलेले अधिकारी असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी असतील ह्या सर्व गावच्या इथून पाठीमागे शिकून गेलेल्या बॅच समोर एक आदर्श ठेवला आणि आपल्या कोविड सेंटरला त्यांनी प्रथमता असं प्रथमता झालेलं आहे की कोणत्या एखाद्या बॅचने गावाला गावाच्या कोविड सेंटरला आर्थिक मदत देऊन एक सर्वांसमोर आदर्श ठेवलेला आहे आणि त्यांनी हेही आश्वासन दिले हा पहिला हप्ता आहे याही नंतर आम्ही जशी जशी मदत गोळा करू तसे तसे हप्ते आम्ही कोविड सेंटरला पाठवणार आहेत। सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि सर्वांचं आभार मानतो।